जल प्रवाह पावि प्रस्तरे कलेवलं व्यलम्बिताम्बुजम्बुं कपालिकाण्डमण्डमन्निनादमण्डमर्वयुच्चकारचण्ड ताण्डवं तरोतु न शिव हर हर महादेव मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध बाणेश्वर या पांडवकालीन गुफा मंदिरात. पांडवांनी अज्ञातवासात असताना हे शिवलिंग स्थापन केलेले आहे अशी आख्यायिका आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार हे मंदिर इसवी सन पूर्व 1200 वर्षातील आहे. बाणेर गावातील भैरवनाथ मंदिराजवळ एका छोट्या टेकडीत ही गुफा खोदलेली आहे. बाणेर रस्त्यावरून बालेवाडी फाट्यावर डाव्या हाताला एक रस्ता जातो, तेथून थोडे पुढे गेल्यावर हे गुहेतील महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. बाणेर मध्ये नव्याने तयार झालेल्या तुकाई मंदिराच्या पायथ्याशी भर वस्तीत असलेले हे प्राचीन गुफा मंदिर. आम्ही नवले ब्रिज वरून मंदिराकडे जायला निघालो. नवले ब्रिज पासून साधारण 17 किलोमीटर वर हे मंदिर आहे. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराच्या पायथ्याशी 2-व्हीलर आणि 4-व्हीलर साठी मोफत पार्किंगची सोय आहे. इथून पुढे दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतात, त्या चढून गेल्यावर आपण श्री बाणेश्वर मंदिरात पोहोचतो. मंदिराच्या बाहेरच मोफत शू स्टँड आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अतिशय अरुंद जागेतून जावे लागते. अरुंद जागेतून पुढे गेल्यावर गुफा मंदिरात आपला प्रवेश होतो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला प्रथम श्री गणेशाचे दर्शन होते आणि शेजारीच अतिशय कोरीव अशी श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती आहे. येथूनच पुढे पांडव स्थापित शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरील नंदी अतिशय सुबक आहे. गुहेतील पांडवकालीन शिवलिंग पाहून मन अतिशय प्रसन्न झाले. येथे शिवाबरोबर शक्ती म्हणजेच गंगेचाही उगम असून 12 महिने शिवशक्तीच्या आशीर्वादाचा स्त्रोत वाहत असतो. बाणेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही तेथील टेकडीवर असलेल्या तुकाई मातेच्या मंदिराकडे जायला निघालो. साधारण 100-150 पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरात पोहोचतो. हे मंदिर नव्याने बांधण्यात आलेले असून देवीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या एका बाजूला असलेली हिरवीगार झाडी, डोंगरावरील पायवाट, थंडगार हवा असे निसर्गरम्य वातावरण पाहत असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्याला मानवनिर्मित काँक्रीटचे जंगल असा विरोधाभास पाहायला मिळतो. अशा या वाढत्या काँक्रीटच्या जंगलाचा सामना करण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल साधण्यासाठी
डॉक्टर गरुडकर वसुंधरा अभियान यांनी 2006 सालापासून 15,000 अधिक झाडे लावून येथे जैव विविधता संगोपनाचे महान कार्य केलेले आहे. येथील वनोद्यानात जवळपास 73 पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच 64 विविध प्रकारची फुलपाखरे देखील येथे आढळतात. अनेक प्रकारच्या विविध वनस्पती देखील येथे पाहायला मिळतात. अशा या निसर्गाने समृद्ध अशा तुकाई देवीच्या मंदिराला आणि पांडवकालीन बाणेश्वर शिवलिंगाला नक्की भेट द्या. हर हर महादेव. आणि असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.